मी शिवांगी प्रशांत कुलकर्णी राहणार सांगली आपणा समोर सादर करीत आहे पद्माकर गोवळीकर लिखित मुंगी उडाली आकाशी या पुस्तकातील एक पान। अगदी शालेय जीवनापासून ज्ञानेश्वर मुक्ताई नामदेव हे संत अगदी जवळचे वाटायचे। त्यांच्या अनेक कथा समरसून ऐकल्या आहेत, त्यापैकीच हे एक पुस्तक म्हणजे मुंगी उडाली आकाश। विठ्ठलपंत आणि रुक्मिणी यांचा संसार सुरू होण्याआधीच विठ्ठलपंत संन्यास घेतात, परंतु मूल न होता संसार त्यागून आले म्हणून त्यांचे गुरु त्यांना पुन्हा गृहस्थाश्रम स्वीकारायला भाग पाडतात। त्यांना चार मुले होतात, निवृत्तीनाथ, ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ताबाई। परंतु त्यांच्यावर धर्म भ्रष्ट केल्याचा आरोप होतो, त्यातून आई वडील आत्महत्या करतात। न्यायासाठी चौघे भावंडे कशी लढतात त्याचे चित्रण या पुस्तकात आहे। मी सादर करीत आहे तो प्रसंग रुक्मिणीच्या पोटी पहिले मूल जन्माला येत असते त्यावेळचा आहे। आधी आळंदीच्या पोटात दुखले, मग रुक्मिणीला ओकाऱ्या सुरू झाल्या। त्या ओकाऱ्यांपेक्षाही घाणेरडी गरळ पुन्हा आळंदीने टाकली। ऐकले काय, कुलकर्ण्यांच्या विधवेस पोट आले? विधवा नाहीतर काय, संन्याशाची बायको विधवाच असते आणि विधवेला पोरे? अदृश्य अमोघ शक्तीप्रमाणे माणसांच्या प्रतिक्रिया म्हाताऱ्या सिद्धोपंतांच्या अंगावर आल्या। त्यांनी हाय खाल्ली आणि एक दिवस ते सरळ आडवे झाले। डोहाळे न जेवता रुक्मिणी बाळंत झाली। एखाद्या विषप्रयोगाने मारलेल्या माणसाचे अर्धदेही करावे तसे विधवा आईने तिचे बाळंतपण गुपचूप केले। पोटातून प्रसूतीच्या वेणा येत होत्या तेव्हा तिच्या डोक्यात एकच विचार थैमान घालत होता, पोटातून येणारा गोळा मेलेला असा, थंड नाहीतर आपण तरी जिवंत राहू नये, खाणच संपली तर पाप तरी जन्माला यायची नाही। पण तसे काही झाले नाही। माघ वद्य प्रतिपदेच्या प्रातःकाळी रात्रीच्या स्वप्नात कोवळा सूर्य आला, एका बाळाचा जन्म झाला। शुद्धीवर आल्यावर तिने खडक्यात गुंडाळलेल्या मुकुळ्याकडे पाहिले आणि ती दचक, तो हुबेहूब विठ्ठलपंतांसारखा दिसत होता। त्याच्या जीवणीच्या कडेला झिरपलेली लाळ तिने पदराने पुसली, त्याला उराशी घट्ट धरून त्याचे मटा मटा पापे घेण्याचा तिने विलक्षण मोह झाला। पण अंगातले वारे गेल्यासारखे ती त्याच्याकडे नुसतीच पाहत राहिली। मुलगा झाल्याचा आनंद तिला नव्हता, घराला नव्हता, कुणाचा मुलगा म्हणून सांगायचे? संन्यासी विठ्ठलपंतांना सगळे गाव मेलेले समजत होते। त्याच वेळी बाहेर कुणीतरी बोलत होते, मुलगा फार मोठा होणार आहे पण मूळ नक्षत्रावर जन्म झालाय, निवृत्ती नाव ठेवायचं। निवृत्ती, मूळ नक्षत्र, निवृत्ती, काय विलक्षण योगायोग आणि काय विलक्षण नाव! संसारातून निवृत्त झालेल्या एका बापाच्या मुलाचे नाव निवृत्ती। तिचा जीव गुदमरला, अंगाला दरदरून घाम सुटला, रक्त गेलेलं तिचं शरीर थरथरलं आणि पुन्हा बेशुद्ध झालं। असे नेमके चार वेळा झाले, दोन दोन वर्षांच्या अंतरांनी चार वेळा। रुक्मिणीच्या गर्भात आभाळ उतरलं, ही आभाळाची थोरवी। चंद्र सूर्यानी त्याला आपले तेज दिले, चांदण्याने आपली शीतलता त्याला दिली, वेदकाळातील एका पहाटेने आपले सौंदर्य दिले आणि या सगळ्यांबरोबर ब्रह्म्याने आपली विद्वत्ता त्यावर पसरली। गर्भमंथर रुक्मिणी थरथरली आणि आकाश जन्माला आले। चार वेद घरात रांगू लागले, रांगता रांगता चालू लागले, चालता चालता बोलू लागले, बोलू लागले तेही वेदच, आकाशाची भाषा, घराचे गोकुळ झाले।